हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्टडी ट्रॅक ट्वेंटी फोर आजचा हा व्हिडिओ आधुनिक भारताच्या इतिहासातील दुसरा भाग आहे मागील व्हिडिओमध्ये आपण भारतातील पोर्तुगीज सत्तेविषयीची माहिती बघितली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतातील डच सत्यविषयीची माहिती बघूया डच भारतात येणारे दुसरे युरोपियन होते युरोपियनांचा भारतात येण्याचा क्रम जर लक्षात घेतला तर सर्वप्रथम भारतात पोर्तुगीज आले त्यांच्यानंतर अनुक्रमे डच इंग्रज डेनिश व फ्रेंच भारतात आले होते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की डच म्हणजे कोण तर डच म्हणजे नेदरलँड किंवा हॉलंड या देशाचे नागरिक पंधराशे पंच्याण्णव मध्ये भारतात येणारा कार्नेलियस हाउटमॅन हा पहिला डच व्यक्ती होता सोळाशे दोन मध्ये आठ डच कंपन्यांचा विलय होऊन युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी ऑफ नेदरलँडची स्थापना करण्यात आली या कंपनीला पूर्वी देशांसोबत एकवीस वर्षांसाठी व्यापार करण्याची सनद हॉलंडच्या संसदेने दिली होती त्यानंतर डचांनी सोळाशे पाच मध्ये मसुलीपट्टणम येथे पहिली वखार स्थापन केली डचांनी भारतात कोचीन मछिलीपट्टणम नागापट्टणम पॉंडिचेरी व पुलिकत येथे टांगसाळी स्थापन केल्या तसेच पुलिकत येथील टांगसाळीतून त्यांनी व्यंकटेश्वर या देवाचे चित्र असलेले सोन्याचे पॅगोडा सिक्के तयार केले होते पूर्वी देशांसोबत व्यापार करत असताना डचांचा पोर्तुगीज व इंग्रजांशी संघर्ष उद्भवला होता पोर्तुगीज व डचांच्या संघर्षाचं कारण म्हणजे इंडोनेशियातील जावा व सुमात्रा या बेटांच्या वर्चस्वाचा प्रश्न होता सोळाशे तेवीस मध्ये या बेटांवर डचांचे वर्चस्व प्रस्थापित झाले होते व सोळाशे मध्ये डचांनी पोर्तुगीजांकडून श्रीलंका हा देश जिंकून घेतला होता यानंतर इंग्रज व डच संघर्ष अभ्यासताना आपल्याला अंबायना नरसंहार व बेद्रा युद्ध लक्षात घ्यावा लागतो सोळाशे पाच मध्ये डचांनी इंडोनेशियातील अंबायना बेट जिंकून घेतले होते व सोळाशे तेवीस मध्ये या ठिकाणी डचांनी दहा इंग्रज व नऊ जपानी लोकांची क्रूरपणे हत्या केली हा हत्याकांड इतिहासात अंबायना नरसंहार म्हणून ओळखला जातो आता आपण सतराशे पंच्याण्णवच्या बेद्रा युद्धाविषयीची माहिती बघूया तर सतराशे पंच्याण्णवचा हा बेद्रा युद्ध डच व इंग्रज यांच्यामध्ये लढला गेला हा युद्ध बंगालच्या सत्ता संघर्षातून उद्भवला होता बंगालच्या संसाधनांची प्राप्ती करण्यासाठी डचांनी मीर जाफर याच्याशी हात मिळवणी करून इंग्रजांविरुद्ध युद्ध लढले होते नंतर युद्धाचा परिणाम असा झाला की डच पराभूत झाले व इंग्रजांशी करार करून ते भारताच्या सत्ता संघर्षातून बाहेर पडले व नंतर डचांची सत्ता फक्त इंडोनेशियापुरतीच मर्यादित राहिली आता डचांची काही वैशिष्ट्ये बघूया इतर युरोपियन राष्ट्रांना भारतातील मसाल्याच्या व्यापारात रुची होती परंतु डचांना मसाल्यांपेक्षा कपड्यांच्या व्यापारात रुची होती आणि सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे भारतातून वस्त्रांची निर्यात सर्वप्रथम डचांनीच केली होती तर ही होती भारतातील डच सत्तेविषयीची माहिती हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका